तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या बी बी एस लव्ह यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जातो आहे जळगाव. तर आपल्या स्कूटीची सर्व्हिसिंग आहे आणि आपली केटेल गाडी पण न्यायची आहे. तर आपलं शिरखुलीला पण जायचं आपल्याला. तर आपले बी बी एस फॅमिलीतले काही मेंबर आहेत, तर ते म्हणत आहेत की दादा शिरखुलीचा ब्लॉग बनवा, शिरखुलीचा ब्लॉग बनवा. तर आपण शिरखुलीला त्याच्या साईड जातो आहे. तर एका कामात दोघं कामं करू. तर चला लवकर निघू. आपणला नाश्ता झालेला आहे दादाजी श्री दादाजी हॉटेल वरती. आपण नेहमी तुझा नाश्ता करतो. माझ्यासोबत बादल आहे. तर चला टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्टली निघू. तर पेट्रोल टाकून झालेला आहे आपला आता आरतीमध्ये. तर बादल गेलेला आहे इलेक्ट्रिक बाईक घेऊन. तर समोर पण पेट्रोल पंपवर आपण पेट्रोल टाकलेलं आहे. आरती पण छान दिसते आज. फायनल मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहे आपल्या इलेक्ट्रिक बाईकच्या शोरूमला. तर बघूया इथे एम्पियर कंपनीचं रेसिंग आहे. तर आपण आता सर्व्हिससाठी गाडी देऊ. मागे सर्व्हिस सेंटर त्यांचं इकडच्या साईडला. आणि आपण परत डायरेक्ट शिरखुलीसाठी निघू आपण इथून. तर फायनल मित्रांनो आपण आता जळगाववरनं निघालेलो आहे आणि पाऊस चालू होऊन गेलेला आहे. चालू आहे आणि आज मी चष्मा पण घरी विसरून आलेलो आहे गॉगल. तर पाऊस थोड्यांना जात आहे. तर आपण आता शिरखुलीसाठी निघालेलो आहे ना. तर आपली इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिससाठी लावलेली आहे. तर आता चला डायरेक्ट आपण शिरखुलीला पोचल्यावरती ब्लॉग शूट करू, कारण की पाऊस पण चालू आहे. फायनली मित्रांनो आपण आता शिरखुली गावात पोचलेलो आहे. तर समोर राधाकृष्ण बँडची गाडी आणि श्रीलक्ष्मी बँड बांबुरुड यांची पण गाडी दिसते. न्यू गाडी तर साई बँड मसाव यांची गाडी आहे का ते पण आपण बघू. आणि तुम्हाला दाखवतो मी गाड्यांचं काम किती झालेलं आहे. तर या गाडीमध्ये पण न्यू डिझाईन बनवलेली आहे. तर बघू शकता तुम्ही याची पण डिझाईन वेगळी. तर आपलं रेग्युलर कॉलम असतात याचे उभे बाईक असतात. तर या गाडीमध्ये पण चेंजेस केलेले आहेत. तर यावर्षी सर्व गाड्या जवंत आहेत. तर प्रत्येक गाडीमध्ये काही ना काही चेंजेसच आहेत. तर चेंजेस केल्याशिवाय युनिक काही वाटत पण नाही. तर युनिक करण्यासाठी काही ना काही चेंजेस करावेच लागतात. तर एकदम भारी गाडी बनवलेली आहे श्रीकृष्ण बँडची, आपला राधाकृष्ण बँडची गाडी पण. तर मग अजून भरपूर काम बाकी आहे. तर साईडचे टावर वगैरे लावून झालेले आहेत. तर भारी वाटली गाडीचे पण डिझाईन मला. तर मी तुम्हाला आता दाखवतो श्री आपलं साई बँड मसावत यांची गाडी मित्रांनो. तर त्यांची पण न्यू गाडी आहे, भारत बेंच कंपनीची गाडी घेतलेली त्यांनी पण. आणि समोरच आपले मोहन काका साई बँडचे ऑनर. तर गाडीच्या जवळपास आता काम पूर्ण झालेलं आहे. तर काही किरकोळ कामच बाकी गाडीचं. तर यश दादा ते पण आलेले आहेत. तर गाडीमध्ये 125 KV जनरेटर टाकलेलं आहे मित्रांनो. एकदम मोठं जनरेटर आहे. तर बघू शकता तुम्ही खालून तर पूर्ण टावरपर्यंत जनरेटर टच आहे. तर असं काही डिझाईन आहे साई बँड मसावत यांची. तर या गाडीमध्ये पण पूर्ण म्हणजे पाईपच दिसत नाही, एकच पाईप दिसतोय मला जो मध्ये सेंटरला दिसतोय. तर या गाडीचं डिझाईनच वेगळी सर्वांपेक्षा. आता मी तुम्हाला इकडच्या साईडनं दाखवतो. आणि परत सर्कल पण बनवलेलं आहे राऊंडवाला. तर ते पण दाखवेल तुम्हाला. तर मागच्या साईडने असं काही लुक आहे गाडीचा बघू शकता तुम्ही. तर अरविंद काकांते खाली पॉवर प्लॅन्टचं काम करताय. आणि हा जो राऊंड आहे याच्यावरती
शार्पी येणार आहेत. तर या ठिकाणी पण डबल बेसचे कॅबिनेट आहे आणि मागच्या साईडला पण एक तीन बेसचे कॅबिनेट राहणार आहे. तर अशी 24 बेसची गाडी मित्रांनो ही. आणि या गाडीमध्ये एक सर्व्या गाडींपेक्षा एक वेगळा दाखवतो मी तुम्हाला. तर हे बघू शकता तुम्ही सायलेन्सर वरती गाडीचा जो आपला ताळपत्र असते आपण जो कागद टाकतो ना तर तो हिटिंगच्या ह्याच्याने जळून जातो आणि फाटतो पण. आणि प्लस म्हणजे आपलं ज्या जे ताळपत्र असते ती जाड लागण्याचं तिला शक्यता असते. त्याच्या कारणामुळे मोहन काकांनी आणि एजदादांनी डोकं लावून तो सायलेन्सरचा पाईप वरून डायरेक्टली खाली आणलेला आहे. तर जाड लागण्याचे शक्यता जास्त असते. आणि वरच्या आपल्या वरच्या साईडला पॉवर रॅम वगैरे पण असतात, एम्प्लिफायर वगैरे, तर ते ऑलरेडी हीट झाले तर जाड लागण्याचा चान्सेस खूप असतात. त्याच्यामुळे मित्रांनो तर असा नवीन सिस्टम याच गाडीमध्ये फर्स्ट टाईम आलेला आहे सायलेन्सर पाईप खाली आणण्याचा. तर तुम्हाला त्याचं कारण मी सांगितलेलं आहे की जाळ म्हणजे गरम होऊन ताळपत्री जळू नये त्या कारणामुळे तो पाईप खाली घेतलेला आहे काकांनी. तर मी आता तुम्हाला दाखवेल श्रीलक्ष्मी बँड बांबरूड यांची न्यू गाडी मित्रांनो भारतीयन, ती पण दाखवतो तुम्हाला. व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो बघू शकता श्रीलक्ष्मी बँड बांबरूड यांची न्यू गाडी मित्रांनो भारत बेंज. तर 12-14 मॉडल आहे मित्रांनो. जसं साई बँडवाल्यांची 12-14 गाडी आहे त्यांच्या गाडीसारखीच सेम ही गाडी आहे. आणि जो मागचा जो ट्रॉला आहे आपला श्रीलक्ष्मी बँडचा तो जुनाच ट्रॉला आहे मित्रांनो हा. कारण की मागच्याच वर्षी तो ट्रॉला बनलेला आहे तर ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे थोडं छोटं मोठं ज इथं तुटलेलं आहे. फक्त हा एकच पाईप तुटलेलं आहे, जास्त काही गाडीमध्ये खराबी झालेली नाही आहे. त्या कारणामुळे नवीन गाडी न बनव तर नवीन गाडी न बनवता त्यांनी त्याच गाडीला मॉडिफिकेशन केलेलं आहे मित्रांनो. तर मागच्या साईडला थोडं चेंजेस होतील आणि जो पुढचा कॉलम तुटलेला आहे तर तो पण नवीन बनवणार आहेत आणि थोडं काही नवीन चेंजेस होतील गाडीमध्ये. आणि गाडी पण त्यांनी नवीन आणलेली भारत बेंज. तर फ्युरो गाडीचं टोटली लॉस झाले होते त्याच्यामुळे ती गाडी काही अशक्य होतं त्या गाडीचं. तर त्यांनी नवीन गाडी घेऊन घेतलेली आहे भारत बेंज. आणि या गाडीमध्ये पण चेंजेस होणार आहे नवीनच. तर आपल्याला आर्टिस्ट वाईप म्हणून बहुतं बँडवाले म्हणून बहुतं चायनल आहे तर ते दादा पण आलेले तिथं. तर त्यांच्याशी मी बोलणं गेलं तर ते सांगत होते की अजून गाड्या येणार आहेत म्हणे नवीन. गिरळ गावाचा बँड आहे, मोऱ्या बँड असं काहीतरी, पण 4-5 बँडच्या गाड्या येणार आहे. तर आपलं येणं जमलं परत राहुल दादांच्या बँडची गाडी येणार इथं, श्रीकृष्णा बँडची गाडी. तर तिच्यासोबत आपण येऊ आणि तुम्हाला मी त्यावेळेस नक्कीच दाखवेल. तर मागे बघू शकतो तुम्ही राधाकृष्णा बँडची गाडी आहे, इकडे साई बँड मसाव यांची गाडी आहे आणि एक श्रीलक्ष्मी बँड बांबरूड यांच्या बँडची गाडी मित्रांनो. तर हा ब्लॉग आपण इथंच संपवू आता कारण की आपल्याला पण आता परत जळगावला निघायचं आहे कारण की आपल्या गाडीचं सर्व्हिसचं काम पण चालू आहे तिथं. तर त्याच्यासाठी आपण लवकर निघूयत ना. तर जय खानदेश मित्रांनो.